हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आज आपण वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर बघणार आहे ऑफ द टॉपिक मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. हा लेक्चर त्या मुलांसाठी आहे ज्यांनी हा टॉपिक आधी शिकलेला आहे. हा टॉपिक त्यांनी बिलकुल नका बघू ज्यांनी आजपर्यंत हा टॉपिक कधीही प्रिपेअर केला नाही किंवा शिकले नाही आहेत, कारण की या लेक्चरमध्ये आपण पूर्ण टॉपिक एकदम क्विकली 30 to 40 मिनिट्समध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स क्विकली रिवाईज करणार आहे आणि त्याची फॉर्म्युला शीट बनवणार आहे. हा टॉपिक ज्यांनी प्रिपेअर केला आहे त्यांच्यासाठी हा लेक्चर खूप यूजफुल राहील. एंडपर्यंत लेक्चर बघा, एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला. जर तुम्ही हा एकदम प्रॉपरली पॉज करून जे काही फॉर्म्युले आहेत ते नोट डाऊन करून व्यवस्थित जर अटेंड केला तर तो अर्ध्या तासाचा लेक्चर मे बी एक तास तुम्हाला लागेल, बट त्या एक तासामध्ये पूर्ण लेसन व्यवस्थित रिवाईज होईल, समराईज होईल. सो ॲट दी एंड तुम्हाला पूर्ण लेसन एक विदिन 5 मिनिट्स पूर्ण समराईज करता येईल. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. हा जो टॉपिक आहे हा टॉपिकचा 11th मध्ये असाच काही पार्ट नव्हता, बट 11th मध्ये मॅग्नेटिझम आपल्याला होता आणि बऱ्याच मुलांना तो आठवत नसल्यामुळे मी पहिला लेसन चालू करण्याच्या ऐवजी फर्स्ट बेसिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड घेणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ बेसिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सगळ्यांना माहीत आहे मॅग्नेटिक फील्ड काय असते. इलेक्ट्रिक फील्ड सारखी मॅग्नेटिक फील्ड असते आणि मॅग्नेटिक फील्ड जनरली नॉर्थ पोल साऊथ पोल यांच्यामध्ये आपण दाखवतो. मॅग्नेटिक फील्ड्स वेगवेगळ्या रिझनमुळे बनते. आत्ता सध्या आपण बेसिक मॅग्नेटमुळे जी मॅग्नेटिक फील्ड बनते आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करतोय. सो आपल्याला हेच बघायचं की मॅग्नेटिक फील्ड नक्की काय असते आणि मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय आहे. सो ही जी मॅग्नेटिक फील्ड बनते आहे नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये, ही मॅग्नेटिक फील्ड ची स्ट्रेंथ किती स्ट्रॉंग आहे, ही मॅग्नेटिक फील्ड जास्त स्ट्रॉंग आहे का कमी स्ट्रॉंग आहे, ही स्ट्रेंथ सांगणारी जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीला म्हणतात मॅग्नेटिक इंडक्शन. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये काय शिकलो आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण असं शिकलो आहे की जर आपल्याकडे प्लेट्स असतील, पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट, तर त्यांच्यामध्ये जी फील्ड असते त्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ दिली जाते इलेक्ट्रिक इंटेन्सिटीने. तसं इथे मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणत नाही अनफॉर्च्युनेटली, इथे म्हणतात मॅग्नेटिक इंडक्शन. याचा सिम्बॉल होता ई, तसं याचा सिम्बॉल आहे बी. दोन्ही वॅक्टर्स आहेत, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्डसाठी वापरतो आपण, मॅग्नेटिक इंडक्शन वापरतो मॅग्नेटिक फील्डसाठी. सो दोन पोल्समध्ये जी मॅग्नेटिक फील्ड बनते त्याचं युनिट काय, 3 युनिट्स आहेत. सगळ्यात जास्त करून आपण वापरणार आहे टेस्ला. टेस्ला इज द युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जसं इलेक्ट्रिक फील्डचं युनिट होतं न्यूटन पर कुलम, तसं इथे आहे टेस्ला. दुसरं जे युनिट आहे ते आहे वेबर पर मीटर स्क्वेअर, वेबर पर मीटर स्क्वेअर. हे दोन्ही युनिट्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. बट एक तिसरं जे युनिट बनणार आहे ते ह्या लॉजिकने बनणार आहे. हे लॉजिक काय आहे की इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ जर आपल्याला एक्सप्लेन करायची असेल तर कशी एक्सप्लेन करतो आपण, तर त्याच्यामध्ये एक टेस्ट चार्ज ठेवतो, एक टेस्ट चार्ज ठेवतो आणि बघतो की त्या टेस्ट चार्जवर किती फोर्स लागतोय. जो फोर्स लागतोय टेस्ट चार्जवरती डिवायडेड बाय दॅट टेस्ट चार्ज इज द डेफिनेशन ऑफ इंटेन्सिटी. इंटेन्सिटीचं डेफिनेशन काय, की जर या फील्डमध्ये एक चार्ज ठेवला तर त्या चार्जवर किती फोर्स लागतोय, पर युनिट चार्ज इज इंटेन्सिटी. सो त्यामुळेच तर युनिट आहे, फोर्सचं न्यूटन, चार्जचं कुलम. तसंच मॅग्नेटिक इंडक्शनचं सेम लॉजिक आहे. ह्याच्यामध्ये चार्ज नाही ठेवायचा, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा बेसिक चार्ज आहे. तसं मॅग्नेटिझमचा बेसिक आहे मॅग्नेटिक चार्ज किंवा मॅग्नेटिक पोल. सो इथे आपण एक टेस्ट पोल ठेवणार आहे. पोल, पोलचं सिम्बॉल आहे एम, जसं चार्जचं सिम्बॉल आहे क्यू, आणि नॉट म्हणजे टेस्ट पोल. हा हा जो पोल ठेवू आपण, या पोलवर किती फोर्स लागणार आहे पर युनिट पोल विल बी द डेफिनेशन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. आणि मॅग्नेटिक इंडक्शन सो युनिट त्यामुळे काय बनेल, न्यूटन पर, आता ह्यावेळेस तुम्हाला पोलचं युनिट माहिती पाहिजे. जसं चार्जचं इलेक्ट्रिक चार्जचं बेसिक आहे युनिट आहे कुलोम, तसं मॅग्नेटिक पोलचं युनिट आहे एम्पियर मीटर. सो पहिली स्लाइड ही फक्त ह्यासाठी डेडिकेटेड आहे की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डचे युनिट्स काय असतात. मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड सारखीच असते. इथे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह प्लेट असते, तसं इथे नॉर्थ टू साऊथ पोल असते. याला मोजतो आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीनी, याला मोजतो मॅग्नेटिक इंडक्शननी. ह्याचं युनिट आहे न्यूटन पर कुलोम, एक अजून युनिट आहे वोल्ट पर मीटर. तसं याचं युनिट आहे न्यूटन पर एम्पियर मीटर, याला सिमिलर आहे ते. आणि अजून दोन आहेत, एक आहे टेस्ला, एक आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. हे जर आपल्याला समजलं असेल की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, तर या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखाद्या चार्ज पार्टिकलनी एंट्री घेतली तर काय होतं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, हा सेकंड पॉईंट आपण स्टार्ट करूया. मॅग्नेटिक फोर्स ऑन अ चार्ज पार्टिकल, असं अज्युम करूयात की आपल्याकडे एक मॅग्नेटिक फील्ड आहे
नॉर्थ पोल आहे, साउथ पोल आहे, आणि ही मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साउथ चालली आहे. सो या केसमध्ये जर एखाद्या चार्ज पार्टिकलनी या मॅग्नेटिक फील्डमध्ये एंट्री घेतली, मूव्ह करायला लागला, तो मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह करायला लागला, तर त्याच्यावरती किती फोर्स लागतो त्याचा एक फॉर्म्युला आहे. आता दिस इज नॉट द टाइम ऑफ डेरिव्हेशन, वन शॉटमध्ये वी आर जस्ट गोइंग टू रिवाइज दी फॉर्म्युले. सो जर या मॅग्नेटिक फील्डमध्ये एक चार्ज पार्टिकल ज्याचा चार्ज आहे क्यू, जर व्हेलॉसिटी व्ही नी मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह करत असेल, ही मॅग्नेटिक फील्ड बी स्ट्रेंथची आहे, तर ह्या चार्जवर एक फोर्स लागतो, त्याला आपण मॅग्नेटिक फोर्स म्हणतो, एफ एम. अँड मॅग्नेटिक फोर्स इज गिव्हन बाय, फॉर्म्युला नीट आहे का, फॉर्म्युला आहे, जो काही चार्ज आहे ना तो चार्ज क्यू इंटू व्ही क्रॉस बी, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करायचा असतो. कोणा दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करायचा असतो, त्याच्या व्हेलॉसिटीचा आणि मॅग्नेटिक फील्डचा. क्रॉस प्रोडक्ट केला की एक वेक्टर मिळतो आणि तो दिला जातो राईट हँड थंब रूलनी. त्याच्याप्रमाणे व्ही व्हेलॉसिटी पासून मॅग्नेटिक फील्डकडे स्मॉलर अँगल थ्रू फिंगर्स कर्ल करायचे. व्हेलॉसिटी इकडे आहे, मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, व्ही पासून बीकडे गेलो आपण तर थंब आतमध्ये जातो आहे, सो इनवर्ड ह्याच्यावरती फोर्स लागणार आहे, सो तो आतमध्ये मूव्ह होणार आहे, आतमध्ये डिफ्लेक्ट होणार आहे. हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. आणि जर ह्याचा मॅग्नेट्यूड जर तुम्हाला विचारलं की मॅग्नेट्यूड काय असेल, तर सगळ्यांना माहीत आहे की क्रॉस प्रोडक्टला सिम्प्लिफाय केला की काय येतं, क्यू व्ही बी साईन थीटा. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल. हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो सांगा बरं झिरो कधी असेल, काय काय पॉसिबिलिटीज आहे झिरो असण्याचे. पॉसिबिलिटी नंबर वन, की हा जो पार्टिकल आहे त्याच्याकडे चार्जच नाही आहे, म्हणजे न्यूट्रल पार्टिकल असेल. न्यूट्रल पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये किसं पण मूव्ह होत, फोर्स नाही लागणार. दुसरी पॉसिबिलिटी आहे व्ही झिरो असण्याची, म्हणजे जर पार्टिकल रेस्टला असेल आतमध्ये, एक चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये रेस्टला असेल, त्याच्यावर कुठलाही फोर्स लागत नाही, सो फोर्स झिरो असण्याची ही एक केस आहे. ही एक केस आहे, बी झिरो असण्याची एक केस आहे, लॉजिकल आहे, हे तिघं पण झिरो असू शकतात. हा झिरो असेल तरी फोर्स झिरो, हा झिरो असेल तरी फोर्स झिरो, हा झिरो असेल तरी फोर्स झिरो, किंवा हा झिरो असेल तरी फोर्स झिरो. हा झिरो कधी असेल, एक तर झिरो डिग्रीला किंवा 180 डिग्रीला, म्हणजे चार्ज पार्टिकल व्हेलॉसिटीनी फील्डला पॅरेलल मूव्ह करत असेल तर फोर्स नाही लागत, अँटी पॅरेलल मूव्ह करत असेल फोर्स नाही लागत. आणि ज्या ज्या वेळेस फोर्स नाही लागत पॅरेलल और अँटी पॅरेलल, पार्टिकल विल कीप ऑन मूव्हिंग विथ द सेम स्पीड. जर त्याला तुम्ही असं टाकाल तर फोर्स न लागल्यामुळे तो सरळ जाईल, असं टाकाल तर फोर्स न लागल्यामुळे सरळ जाईल. सो ह्यातून आपल्याला मिळते त्याची फर्स्ट केस. आपण लिहाय फॉर्म्युला, व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल, एफ एम काय आहे, क्यू इंटू व्ही क्रॉस बी. या फॉर्म्युलाचे तीन केसेस बनतात, केस नंबर वन, केस नंबर टू, केस नंबर थ्री. तिन्ही केसेस इम्पॉर्टंट आहेत. पहिली केस अशी आहे की जर अँगल झिरो असेल तर काय, किंवा 180 असेल तर काय, तर त्याचं उत्तर काय, पाथ कसा राहील पार्टिकलचा, पाथ विल बी अ स्ट्रेट लाईन. तो पार्टिकल स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करेल, फोर्स लागलं नाही जर न्यूटन्स लॉ प्रमाणे, न्यूटन्स फर्स्ट लॉ, इफ देर इज नो फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल द पार्टिकल कीप्स ऑन मूव्हिंग विथ द सेम स्पीड इन द सेम डिरेक्शन, सो इट विल मेंटेन इट्स ओरिजिनल पाथ. सेकंड केस जी आहे, जर थीटा 90 डिग्री असेल तर काय, जर थीटा 90 डिग्री असेल, ह्याच्यामध्ये व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड, हा थीटा अँगल कोणामधला आहे, तो अँगल व्हेलॉसिटी वेक्टरमधला आहे आणि मॅग्नेटिक फील्डमधला आहे, या दोघांमध्ये जर 90 डिग्री असेल तर काय होईल पहा. त्या केसमध्ये इफ द अँगल इज 90 डिग्री, द पाथ विल बी सर्क्युलर. असं का बरं, वाय इट विल बी सर्क्युलर पाथ, बिकॉज व्हेलॉसिटी मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, व्हेलॉसिटी इकडे आहे, व्ही क्रॉस बी कराल तर आतमध्ये फोर्स लागेल. बरं, आतमधला फोर्स म्हणजे फोर्स हा व्हेलॉसिटीला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि फोर्स जेव्हा व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असतो तेव्हा तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो आणि तो पाथ सर्क्युलर बनतो आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो फिरायला लागेल. तीन केसेस आहेत. केस नंबर वन, जर एखादा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये एंट्री घेतोय आणि तो 0 डिग्रीला किंवा 180 डिग्रीला एंट्री घेतोय तर त्याचा पाथ स्ट्रेट लाईन आहे. डोळे झाकून, इट विल ऑलवेज गो स्ट्रेट, प्रॉब्लेमच नाही त्याला. बट जर तो 90 डिग्रीला एंट्री घेतोय तर तो गोलगोल फिरायला लागेल. कितीच्या रेडियसनी फिरायला लागेल, कितीच्या व्हेलॉसिटीनी फिरायला लागेल, तर सिम्पल आहे, इक्वेशन असं आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर, जो काही गोल फिरण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स लागतोय तो प्रोव्हाइड करेल मॅग्नेटिक फोर्स बी क्यू व्ही. हा त्याचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावरनं तुम्ही रेडियस काढू शकता. बघा, सॉल्व्ह कराल ना तर रेडियस मिळेल तुम्हाला एम व्ही बाय बी क्यू. या रेडियसने तो फिरेल, द पार्टिकल विल कीप ऑन रिव्हॉल्विंग विथ दिस रेडियस.
इफ द अँगल इज 90 द पाथ इज सर्कल विथ रेडियस दिस. आता याच्यावरती सीईटीला प्रश्न विचारले जातात. कसे कसे प्रश्न असतात बघा. थर्ड केस सांगण्याच्या आधीच ह्याच्यातले मी केसेस सांगतो तुम्हाला की जर मॅग्नेटिक फील्डमध्ये पार्टिकल एक आहे अल्फा एक आहे प्रोटॉन, हे दोन्ही पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये एंट्री मारतात. तर मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा ते एंट्री घेतात 90 डिग्रीला ते गोलगोल फिरायला लागतील सर्क्युलर, तर कोणाचा रेडियस जास्त असेल? तर रेडियस कोणावर डिपेंड करतो आहे? रेडियसचा फॉर्म्युला बनतो आहे MV/BQ. फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही आहे. इफ यू नो दिस यू कॅन डिराईव्ह दिस विद इन सेकंड्स. MV² / BQE हा कोर फॉर्म्युला, हा सगळ्यात ह्याच्यापासून सगळे फॉर्म्युले बनणार आहेत. सायक्लोट्रॉन असू दे काही पण असू दे, हा की फॉर्म्युला ह्याच्यापासून सगळे बनतात. सो जर हा माहिती असेल तर रेडियस काढता येईल. मग रेडियस अल्फाचं जास्त का प्रोटॉनचं जास्त? तर बघा दोघं पण जेव्हा एंट्री मारतात ना अल्फा आणि प्रोटॉन, ते सेम व्हेलॉसिटीनी मारतात असं दिलं आहे. त्यांची व्हेलॉसिटी सेम आहे, ते सेम मॅग्नेटिक फील्डमध्ये एंट्री मारतात. सो त्यांच्या मास आणि चार्जच्या रेशोवर डिपेंड करेल. मास बाय चार्ज, प्रोटॉन असतो 1H1, अल्फा असतो 4He2. सो मास 1 चार्ज 1. सो प्रोटॉनचा रेडियस आणि अल्फाचा रेडियसमध्ये कसं रिलेशन आहे? मास बाय चार्जचं रिलेशन आहे. सो प्रोटॉनसाठी मास बाय चार्ज किती आहे? 1/1. अल्फासाठी किती आहे? मास आहे 4, रेडियस आहे 2. सो हे सॉल्व कराल तर तुम्हाला 1:2 रेशोमध्ये मिळेल. सो हे प्रपोर्शनॅलिटी सारखे क्वेश्चन्स विचारू शकतात. आत्ता क्वेश्चन सॉल्व करत नाही आपण. आत्ता आपला एम आहे टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ ईच अँड एव्हरी फॉर्म्युले. सो केसेस आपण डिस्कस करत होतो. जर मॅग्नेटिक फील्डमध्ये पार्टिकलनी पॅरलल एंट्री घेतली, अँटी पॅरलल एंट्री घेतली, तर तो आहे तसा सरळ जाईल. जर परपेंडिक्युलर एंट्री घेतली तर तो गोलगोल फिरेल. गोलगोल फिरेल या लॉजिकनी. सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द मॅग्नेटिक फोर्स. आणि तिसरा, जर त्यांनी कुठल्या दुसऱ्या अँगलला एंट्री घेतली, एनी अदर अँगल, तर काय होणार? जर दुसऱ्या कुठल्या अँगलला एंट्री घेतली, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, दुसऱ्या कुठल्या अँगलला जर तो आतमध्ये आला थीटा अँगलला लेटस से, तर काय होईल माहिती का? व्हेलॉसिटीचे दोन कॉम्पोनंट बनतील. थीटाच्या जवळचा असतो कॉस कॉम्पोनंट आणि थीटापासून पलीकडचा असतो साईन कॉम्पोनंट. सो इथे काय होईल माहिती का? अदर केसला, अदर केस विल ब्रेक इन टू फर्स्ट अँड सेकंड केस. म्हणजे एक कॉम्पोनंट फर्स्ट केस फॉलो करेल आणि एक कॉम्पोनंट सेकंड केस फॉलो करेल. सो या साईनवाल्या कॉम्पोनंटमुळे तो पार्टिकल कशा पाथमध्ये सेट होईल? सर्क्युलर. सो तो सर्कलमध्ये फिरायला लागेल. या कॉम्पोनंटमुळे तो सर्कलमध्ये फिरायला लागेल. बट या कॉम्पोनंटमुळे, हा कॉम्पोनंट स्ट्रेट लाईन क्रॉस करणार आहे. सो असा एक पाथ बनेल ज्याच्यामध्ये पार्टिकल सर्कल पण फिरतोय आणि पुढे पण चाललाय. सर्कल पण फिरतोय पुढे पण चाललाय. दिस पाथ इज नथिंग बट हेलिकल पाथ. सो द पाथ विल बी हेलिकल. आपल्याला सिलेबसमध्ये हेलिकलचा पिच किती आहे, हेलिक्सचा काय आहे, हे काहीच नाही आहे सिलेबसमध्ये. सिम्पल आहे की पाथ हेलिकल असेल. जर अँगल 0 किंवा 180 असेल द पाथ इज अ स्ट्रेट लाईन. जर अँगल 90 डिग्री असेल पाथ इज सर्क्युलर. जर अँगल अदर दॅन 0, 90 or 180 असेल अँगल विल बी अदर दॅन दिस, देन द पाथ विल बी हेलिकल. वाय पाथ विल बी हेलिकल? बिकॉज इट विल हॅव टू कॉम्पोनंट्स. या दोन कॉम्पोनंटमधला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट हा पाथ फॉलो करायला लावेल सर्क्युलर, आणि पॅरलल कॉम्पोनंट हा पाथ फॉलो करायला लावेल विच इज स्ट्रेट लाईन. सो सर्कल कंबाइंड विथ अ स्ट्रेट लाईन इज अ हेलिकल पाथ, लाईक अ स्प्रिंग. स्प्रिंग जशी असते ना आपली नॉर्मली पेनमधली, ती हेलिकल असते. तशा शेपमध्ये तो पार्टिकल गोल 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 फिरून फील्डच्या फील्डला पॅरलल जाईल तो. ठीक आहे, फील्डच्या अलॉंग जाईल. सो दिस वॉज द सेकंड पॉईंट. यामध्ये फोर्स ऍक्टिंग ऑन मॅग्नेटिक फोर्स ऑन चार्ज पार्टिकल सारखाच एक छोटासा पॉईंट आहे कॉल्ड एज इलेक्ट्रिक फोर्स, जो तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये होता. इलेक्ट्रिक फोर्स हा काय असतो? जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये पार्टिकलला ठेवला, इफ यू प्लेस अ पार्टिकल क्यू इन इलेक्ट्रिक फील्ड ई, तर त्याच्यावरती एक इलेक्ट्रिक फोर्स पण लागतो. जसं मी FM लिहिलं आहे तसं काय लिहिलं पाहिजे? FE लिहिलं पाहिजे, इलेक्ट्रिक फोर्स. आणि तो असतो क्यू इंटू ई. तिथे काही QVB अशा अवघड गोष्टी नाहीत, सिम्पल आहे. क्यू इंटू ई हा असतो इलेक्ट्रिक फोर्स. आणि इलेक्ट्रिक फोर्स तुम्हाला कळाला, मॅग्नेटिक फोर्स जर तुम्हाला कळाला, तर या दोघांच्या ॲडिशनला आपण म्हणतो लॉरेंट्स फोर्स. आणि लॉरेंट्स फोर्स इज इक्वल टू FM + FE. दिस इज कॉल्ड ॲज लॉरेंट्स फोर्स.
लॉरेंट्स फोर्स. सो पॉइंट नंबर वन, मैग्नेटिक फोर्स एक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल. याच्यात तुम्हाला समराइज काय करायचं आहे की कुठलाही चार्ज पार्टिकल जर मैग्नेटिक फील्डमध्ये एंटर करत असेल तर त्याचे काय काय केसेस असू शकतात. पॅरलल एंट्री केली तर स्ट्रेट लाईन जाईल, परपेंडिक्युलर एंट्री केली तर सर्कलमध्ये फिरेल, अँगलवर एंट्री केली तर हेलिकल फिरेल. त्या तिघांमध्ये प्रश्न येईल फक्त सर्क्युलरवाले. सर्क्युलरला काय फॉर्म्युला वापरायचं, जर चार्ज पार्टिकलनी परपेंडिक्युलर एंट्री घेतली तर सर्कलमध्ये फिरेल, त्या सर्कलसाठी एम व्ही स्क्वेअर बाहेर कोण प्रोव्हाइड करेल, मॅग्नेटिक फोर्स. बरं, इथं बी क्यू बी साईन थिटा का नाही घेतला, अँगल 90 आहे, साईन 91 असतो. हे सॉल्व करून रेडियस येतं. रेडियसच काय, तुम्हाला काही पण काढता येईल. व्ही आणि आर दोन्ही आहे इथे, बघा व्ही आणि आर दोन्ही, आर खाली गेला ना तर व्ही बाय आर काय बनेल, व्ही बाय आर बी क्यू वर येईल आणि खाली एम जाईल. बरोबर, बी क्यू बाय एम, व्ही बाय आर असतो ओमेगा. अँग्युलर स्पीड पण काढता येईल त्याची गोल फिरण्याची, तो कितीच्या अँग्युलर स्पीडनी गोल फिरणार आहे, दॅट कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड. त्याच्यावरून तुम्हाला टाईम पिरियड काढता येईल, त्याच्यावरून तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढता येईल. हे सगळे फॉर्म्युले रिलेटेड आहेत, ते रिलेटेड फॉर्म्युले तुम्ही काढू शकाल. ओके, दॅट इज द लॉजिक. लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉईंट. याच्याच वर बेस्ड आहे सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉनमध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्याचं कन्स्ट्रक्शन वगैरे कसं, खूप डिटेलमध्ये जाणार नाही, वन शॉट लेक्चर आहे, सो आय विल क्विकली रिवाइज दोज थिंग्स. सायक्लोट्रॉनमध्ये असतात बेसिकली दोन डीज. या दोन डीजला कनेक्ट केला जातो ऑल्टरनेटिंग सोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड असते क्रॉस, आतमध्ये आत जाणारे. मी सगळीकडे क्रॉस क्रॉस करत नाही बसत. याच्या सेंटरला जनरेट होतो एक आयन सोर्स असतो, इथे जनरेट होतो पार्टिकल जो की एकतर अल्फा असेल, प्रोटॉन असेल किंवा ड्युटेरॉन असेल किंवा ट्रिटियम असेल. म्हणजे इकडे पॉझिटिव्ह पार्टिकल जनरेट केला जातो. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनला हा ॲक्सिलरेट करू शकत नाही, इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी असतं, त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी खूप हाय लागते त्याला आणि तो फेजमध्ये राहत नाही, गोल फिरताना तो फेजमध्ये राहत नाही. सो त्याच्यासाठी एक वेगळा डिवाइस आहे, त्याला आपण बीटाट्रॉन म्हणतो, पण तो आपल्याला सिलेबसमध्ये नसल्यामुळे सायक्लोट्रॉनच सिलेबसमध्ये आहे. सायक्लोट्रॉनमध्ये आपण फक्त कोणकोण ॲक्सिलरेट करू शकतो, अल्फा, हायड्रोजन, 1H1, 1H2, 1H3 हे वाले सगळे ॲक्सेलरेट करू शकतो नॉर्मली पॉझिटिव्ह. आता हे जे पार्टिकल्स आहेत, तो जो कोणी बनवला आहे तो सेंटरला बनला. जसं आपण स्विच ऑन करू तर थोड्या वेळासाठी हा ऑल्टरनेटिंग सोर्स आहे ना, सध्या हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह अज्युम करा. सो ज्या वेळेस हा निगेटिव्ह आहे तर हा इथे ॲक्सेलरेट होईल, त्याची स्पीड वाढायला लागेल 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जसं तो इथून स्पीड वाढेल ॲक्सेलरेट होईल. ॲक्सिलरेट झाल्यावरती तो जसं डीच्या आत एंट्री घेईल तर तिथे हॉलो स्पेस आहे आणि आतमध्ये कंडक्टरच्या आतमध्ये देर इज नो इलेक्ट्रिक फील्ड. सो आतमध्ये गेल्यावरती त्याला फक्त मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर ॲक्ट होती आहे आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक फील्ड आत चालली आहे, त्याच्यामुळे तो त्याच्यावरती मॅग्नेटिक फोर्स लागेल परपेंडिक्युलर आणि तो गोल फिरेल. गोल फिरेल, पर गोल तो छोट्याशा सर्कलमध्येच फिरेल कारण की त्याची स्पीड खूप कमी आहे. त्याची स्पीड आता 0 to 10 झाली. बट जसा तो इथून इथे येईल तशी ही फील्ड स्विच होते. ही फील्ड स्विच झाली. बरं, टायमर तसा सेट आहे की याची फ्रिक्वेन्सी बरोबर अशी सेट केली आहे की हा स्विच झाला. हा स्विच झाला की हा पॉझिटिव्हचा हा निगेटिव्ह झाला आणि पॉझिटिव्ह झाला. सो हा पॉझिटिव्ह पार्टिकल आता निगेटिव्हकडे ॲक्सिलरेट करेल. सो 0 to 10 झालेलं, आता 10 to 20 झालं. आता 20 स्पीडनी तो ह्या डीमध्ये एंट्री करतोय, तो गोल मोठा फिरेल. कारण की तुम्ही बघाल जर तर रेडियस हा वेलॉसिटीला प्रपोर्शनल आहे. जेवढा जास्त फास्ट चाललं आहे तो प्रोटॉन, जेवढा जास्त फास्ट चाललं आहे तो पार्टिकल, तेवढा मोठा सर्कल फिरतोय. सो असा गोल 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 फिरत जातो आणि शेवटी तो विंडोमधनं बाहेर येतो आणि टार्गेटवरती इन्सिडेंट केला जातो. यामध्ये पण तुम्हाला हाच फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, बी क्यू व्ही इज एम व्ही स्क्वेअर बाय आर. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावरूनच सगळे फॉर्म्युले डिराईव्ह होतात. जसं की रेडियसचा फॉर्म्युला बनतो एम व्ही बाय बी क्यू, वेलॉसिटीचा फॉर्म्युला बनतो बी क्यू आर बाय एम. बघा ना, रिअरेंजमेंट करतो आहे मी. व्ही बाय आर केला तर ओमेगाचा फॉर्म्युला बनतो बी क्यू बाय एम. ओमेगावरनं फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बनतो 1/2 बी क्यू बाय एम. टाईम पिरियड, एक गोल फिरायला किती वेळ लागतो, टाईम पिरियडचा फॉर्म्युला मिळतो 2πm बाय बी क्यू. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा की जर सर्कलमध्ये फिरतोच हा, सर्कलमध्ये फिरतोच आहे हा, तर एका डीमध्ये किती वेळ राहील तो. सो एक्झॅक्टली ह्याचा हाफ राहील. सो हाफ टाईम तो एका डीमध्ये राहील. टाईम स्पेंट इन 1D, एका डीमध्ये किती टाईम स्पेंड करतोय तो, हा टाईम पण काढता येईल. आणि ह्या टाईमला आपण म्हणतो फील्ड रिव्हर्सल टाईम. एवढ्या वेळानंतर फील्ड रिव्हर्स झाली पाहिजे, कारण की तो त्या डीमध्ये राहिला, फील्ड रिव्हर्स झाली, हा पॉझिटिव्ह झाला, परत तो एवढ्या वेळ त्याच्यात राहिला पाहिजे. सो दिस इज द फील्ड रिव्हर्सल टाईम.
काइनेटिक एनर्जी काढता येते. काइनेटिक एनर्जी असते हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही ह्याचा स्क्वेअर कराल ना तर बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर बाय एम स्क्वेअर, एम एम कॅन्सल होईल. हे सगळे फॉर्म्युले बनतात सायक्लोट्रॉनचे. सो दिस इज द बेसिक्स ऑफ सायक्लोट्रॉन. बघा एक खूपच इम्पॉर्टंट नोट आहे ह्याच्यामध्ये की जो मॅग्नेटिक फोर्स असतो ना तो जर तुम्ही फॉर्म्युलाज त्याचा बघा, मॅग्नेटिक फोर्स हा वेलॉसिटी आणि बी चा क्रॉस प्रोडक्ट आहे. समजा ही वेलॉसिटी आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, किंवा ही वेलॉसिटी ही मॅग्नेटिक फील्ड आहे. व्ही क्रॉस बी करू ना तो वरती लागेल. सो वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांनाही फोर्स हा 100% परपेंडिक्युलर असतो. याच्यावरून तुम्हाला काय कन्क्लुजन निघतं आहे, यावरून असं कन्क्लुजन नाही निघत आहे का की एफ इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्ही. काहीही झालं तरी मॅग्नेटिक फोर्स हा वेलॉसिटीला परपेंडिक्युलरच असतो. आणि जर मॅग्नेटिक फोर्स वेलॉसिटीला परपेंडिक्युलर असेल तर वेलॉसिटीला परपेंडिक्युलर जेव्हा फोर्स लागतो ना तो त्याची स्पीड नाही बदलू शकत. वेलॉसिटीला जेव्हा मॅग्नेटिक फोर्स किंवा कुठलाही फोर्स जर वेलॉसिटीला परपेंडिक्युलर लागत असेल तर तो त्याची स्पीड नाही बदलू शकत. सो मॅग्नेटिक फोर्स पार्टिकलची स्पीड नाही बदलू शकत, त्याची फक्त डायरेक्शन बदलू शकते. असं कधी होणार नाही की पार्टिकलनी एंट्री मारली मॅग्नेटिक फील्डमध्ये 10 मीटर पर सेकंडनी आणि निघालं 20 मीटर पर सेकंडनी. इम्पॉसिबल. 10 एंट्री मारेल, 10 एक्झिट मारेल, 5 एंट्री मारेल, 5 एक्झिट मारेल. असं होणार नाही की तो 10 एंट्री मारतो आणि 20 एक्झिट मारतो. त्याची स्पीड वाढूच शकत नाही आहे कारण की फोर्स हा वेलॉसिटीला ऑलवेज परपेंडिक्युलर आहे. मॅग्नेटिक फोर्स कॅनॉट इन्क्रीज ऑर डिक्रीज द स्पीड ऑफ पार्टिकल. तुम्ही म्हणाल सर सायक्लोट्रॉनमध्ये कशी काय स्पीड वाढते, तर सायक्लोट्रॉनमध्ये देर इज वन मोर फील्ड विच इज रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज इट स्पीड, दॅट इज द इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड इज नॉट इन्क्रीजिंग द स्पीड, त्याला फक्त पार्टिकल गोलगोल फिरवते, ते त्याच रिजनमध्ये ठेवते. इलेक्ट्रिक फील्ड त्याची एनर्जी वाढवते. सो रिमेंबर, मॅग्नेटिक फील्ड कॅनॉट इन्क्रीज ऑर डिक्रीज स्पीड ऑर कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये एंट्री घेतल्यावर त्याची स्पीड आणि कायनेटिक एनर्जी ही मॅग्नेटिक फील्डच्या हातात नाही. मॅग्नेटिक फील्ड कुठल्याही प्रकारचं वर्क करू शकत नाही, पॉवर देऊ शकत नाही, कारण की वर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एफ डॉट एस. इथे फोर्स लागतोय परपेंडिक्युलर, डिस्प्लेसमेंट त्याला परपेंडिक्युलर होतोय, वर्क होणार नाही. पॉवरचा फॉर्म्युला असतो फोर्स डॉट वेलॉसिटी. फोर्स डॉट वेलॉसिटी दोन्ही परपेंडिक्युलर आहे, पॉवर पण प्रोव्हाइड नाही करत. सो मॅग्नेटिक फोर्स ह्याचं काम आहे फक्त आणि फक्त डायरेक्शन चेंज करणं. इट कॅनॉट डू एनी वर्क, इट कॅनॉट इन्क्रीज ऑर डिक्रीज द स्पीड ऑर कायनेटिक एनर्जी, इट इज नॉट डुईंग एनी, इट इज नॉट प्रोव्हाइडिंग एनी पॉवर. दीज आर सम बेसिक्स. आता हे डायरेक्टली बुकमध्ये नाही दिलं आहे, बट आपले हे कन्क्लुजन्स तुम्हाला क्रॉस प्रोडक्टवरनं काढता आले पाहिजे, ते मी इथं क्लिअर केले. लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉईंट. पुढे काय बघा, सायक्लोट्रॉन झाला, आता आहे फोर्स ॲक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल, नाही कंडक्टर. आता ह्याच्यात डायरेक्ट फॉर्म्युले आहेत काय, की जर मॅग्नेटिक फील्ड असेल आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपल्याकडे कंडक्टर असेल वेडावाकडा असा आणि कॅरिंग करंट आय, या कंडक्टरचं नाव आहे ए बी कंडक्टर. कुठल्याही शेपची वाकडी वायर आहे, कॅरिंग करंट आय, तर याच्यावर जो फोर्स लागत असेल ना त्याचा फॉर्म्युला असतो आय म्हणजे त्याच्यातला करंट इंटू एल ए बी क्रॉस बी. हा एल ए बी काय प्रकार आहे, एल ए बी आहे त्या वायरच्या एंड पॉईंटचा डिस्प्लेसमेंट टाईपचा वेक्टर. म्हणजे काय, म्हणजे एंड पॉईंटला जर तुम्ही जॉईन करून टाकलं तर एल ए बी ही लेंथ आहे, ही लेंथ आहे एल ए बी. पूर्ण वायरची लेंथ नसती घ्यायची, फक्त इनिशियल आणि फायनल पॉईंटचीच लेंथ घ्यायची असते, डिस्प्लेसमेंट लेंथ म्हणू शकतो त्याला आपण. दिस इज द फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर प्लेस्ड, करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड. फॉर्च्युनेटली जर आपण फॉर्च्युनेट असू आणि जर वायर देतानाच स्ट्रेट देऊन टाकली तर आपलं कामच कमी होऊन जाईल, बिकॉज डिस्प्लेसमेंट काढायची गरज नाही पडणार. अशा केसमध्ये आपण लिहितो फॉर्म्युला आय इंटू एल क्रॉस बी. तरी पण एक डाऊट राहून जातो की सर एल बारची डायरेक्शन कशी घ्यायची, एल बार म्हणजे इथून इथं घ्यायची का इथून इथं घ्यायची, तर लक्षात ठेवा एल बारची डायरेक्शन करंटची डायरेक्शन घ्यायची. इथं एल ए बीची डायरेक्शन पण करंटची घ्यायची, की कुठून कुठे चाललाय, इनिशियल टू फायनल. आणि ह्या सगळ्यांमध्ये हे
हेच ह्याला सॉल्व करायचं तुम्हाला माहिती आहे आय एल बी साइन थीटा येतो हा थीटा आहे या सगळ्यांमध्ये एक स्पेशल केस आहे की जर ही वेडी वाकडी वायर मॅग्नेटिक फील्डमध्ये ही जी वायर आहे ना ती अशी असेल आणि परत इथंच येत असेल ए आणि बी पॉइंट जर ए आणि बी पॉइंट तिथेच मीट होत असतील अशा वेळेस एल ए बी विल बिकम झिरो सो जर लूप असेल याला आपण लूप म्हणतो याला वायर नाही लूप म्हणतो लूप असेल तर लूपवरती कधीच फोर्स लागत नाही का फोर्स लागत नाही कारण की त्याचा एल ए बी झिरो असतो ए आणि बी तोच पॉइंट असतो सो फोर्स लागत नाही त्याच्यावर लागतो टॉर्क आणि टॉर्क ॲक्टिंग ऑन द लूप हा फॉर्म्युला आता इम्पॉर्टंट आहे तो फॉर्म्युला काय आहे बघा की जर आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड असेल आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एक कॉईल ठेवली असेल कॉईल ही कॉईल जी आहे त्याच्यामध्ये किती करंट फ्लो होतो आहे आय आणि कॉईल जी कॉईल आहे ना त्या कॉईलचा एरिया जर काही असेल ए तर लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की या कॉईलवर टॉर्क लागेल आणि त्या टॉर्कचा फॉर्म्युला आहे एन आय ए बी साईन थीटा दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला टॉर्क ॲक्टिंग ऑन अ कॉईल काय असतो फॉर्म्युला एन एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आय म्हणजे करंट इन दॅट कॉईल ए म्हणजे त्याचा एरिया ऑफ द कॉईल बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ज्याच्यामध्ये कॉईलला ठेवलं आहे साइन थीटा दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थीटा कोण आहे थीटा इज अँगल बिटवीन बीबार बीबार म्हणजे कोण मॅग्नेटिक फील्ड आणि अँड ए बार म्हणजे एरिया वॅक्टर एरिया वॅक्टर काय असतो समजा हा प्लेन आहे हा प्लेन मॅग्नेटिक फील्डमध्ये असा ठेवला आहे तर एरिया वॅक्टर हा मॅग्नेटिक फील्ड अशी आहे ना सो अँगल हा नाही अख्खा एरिया वॅक्टर असतो एरियाला परपेंडिक्युलर असा असा परपेंडिक्युलर आणि हा मॅग्नेटिक फील्ड बरोबर किती अँगल बनवतोय सो जर मी इथं एरिया वॅक्टर ड्रॉ केला तर हा एरिया वॅक्टर असा काहीतरी येईल आणि तो अँगल किती बनवतोय हा अँगल इथं घ्यायचा आहे जर हा एरिया असा गोल फिरवला आणि असा सरळ केला असा सरळ करून टाकला ह्याला तर एरिया वॅक्टर पण रोटेट होऊन असा बनेल ना सो आत्ता अँगल झिरो डिग्री आहे झिरो डिग्री अँगल आहे आणि जेव्हा अशी कॉईल असते अँगल जेव्हा झिरो बनवत असतो तेव्हा टॉर्क लागत नाही टॉर्क कधी लागेल मग जेव्हा हा एरिया वॅक्टर असा असेल असा एरिया असेल आणि त्याचा एरिया वॅक्टर असा असेल एरिया वॅक्टर असा असल्यामुळे अँगल 90 आहे टॉर्क मॅक्सिमम आहे सो वेन एवर अ कॉईल इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड टॉर्क ॲक्ट्स ऑन इट अँड द टॉर्क इज एन आय ए बी साईन थीटा या टॉर्कवरती बेस्ड आहे कॉन्सेप्ट ऑफ एम सी जी मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर मी खूप कन्स्ट्रक्शनमध्ये जाणार नाही आहे त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्यामध्ये जी फील्ड असते ना ती फील्ड रेडियल असते ही कॉईलचा टॉप व्ह्यू आहे ही जी कॉईल आहे टॉप व्ह्यूमध्ये आहे कॉईल अशी गुंडाळलेली कॉईल अशी रेक्टँग्युलर कॉईल असते आणि आत्ता सध्या मॅग्नेटिक फील्ड रेडियल असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी साईन थीटा घ्यायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी अँगल 90 बनवत जाईल तो एव्हरीवेअर देर इज अ फील्ड सो त्यामुळे इथे जो टॉर्क लागतो ना त्या टॉर्कचा फॉर्म्युला एन आय ए बी साईन थीटा घेतच नाही आपण नुसतं एन आय ए बी दिस इज टॉर्क ॲक्टिंग ऑन दिस कॉईल इन एम सी जी आय एम नॉट गोईंग इन टू द डिटेल ऑफ कन्स्ट्रक्शन्स आत्ता फक्त आपण फॉर्म्युला शिकतोय सो टॉर्क ॲक्टिंग ऑन दिस कॉईल कॉईल जी एम सी जीची कॉईल याच्यावरती किती टॉर्क लागतो एवढा टॉर्क लागतो या टॉर्कला म्हणतात डिफ्लेक्टिंग टॉर्क डिफ्लेक्टिंग टॉर्क या टॉर्कमुळे कॉईल गोल फिरते डिफ्लेक्ट होते आणि डिफ्लेक्ट झाल्यावरती त्याची फायबर ट्विस्ट होते आणि ट्विस्ट झाल्यावरती त्याच्यामध्ये एक टॉर्क डेव्हलप होतो त्याला आपण म्हणतो रिस्टोरिंग टॉर्क ज्याचा फॉर्म्युला असतो सी थीटा हा असतो रिस्टोरिंग टॉर्क हा कुठून आला हा एस एच एमच्या लॉजिकने आला एस एच एममध्ये जसं फोर्स इज मायनस के एक्स असतं ना एक्सनी स्प्रिंगला ओढलं तर त्याच्यामध्ये फोर्स लागतो तसं इथे अँग्युलरमध्ये आहे ट्विस्ट केलं फायबरला त्याच्यामध्ये रिव्हर्स टॉर्क लागेल त्याला रिस्टोरिंग टॉर्क म्हणतात आणि ज्यावेळेस कॉईल फिरती आणि वरचा फायबर पिळला जातोय दोघं जाऊन एकमेकांच्या टॉर्कला कॅन्सल करतील तेव्हा कॉईल फिरणं थांबेल कॉईल कधी फिरणं थांबेल जेव्हा इक्विलिब्रियम होईल म्हणजे दोघांचे टॉर्क इक्वल होतील जेव्हा एन आय ए बी बरं साईन थीटा का नाही आला इथं कारण की टॉर्कमध्ये तर साईन थीटा होता टॉर्कच्या फॉर्म्युलामध्ये साईन थीटा होतं बट साईन थीटा न आल्याचं रिझन आहे फील्ड कशी आहे रेडियल रेडियल फील्डमुळे सगळीकडे अँगल 90 आहे आणि साईन 91 असतो सो डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू सी थीटा आणि जर याला आपण सॉल्व केलं सी थीटाला तर करंटचा आन्सर येतं सी थीटा अपॉन एन बी ए
दिस इज द फॉर्म्युला फॉर करंट. आणि याच्यावरनं दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. एक असते करंट सेन्सिटिव्हिटी, करंट सेन्सिटिव्हिटी एस आय त्याचा सिम्बॉल आहे काय, एस आय त्याचा सिम्बॉल आहे, करंट सेन्सिटिव्हिटी. आणि दुसरी असते व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी एस व्ही. हे दोन सिम्बॉलचे काय अर्थ आहेत, व्हॉट इज द मीनिंग ऑफ करंट सेन्सिटिव्हिटी, व्हॉट इज द मीनिंग ऑफ व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजे जर तुम्ही छोटासा करंट बदलला तर डिफ्लेक्शन किती बदलणार आहे, डी थीटा वाय डी आय. जर तुम्ही छोटासा व्होल्टेज बदलला तर करंट किती, डिफ्लेक्शन किती बदलणार आहे, डी थीटा. डी थीटा बाय डी आय इज करंट सेन्सिटिव्हिटी, डी थीटा बाय डी व्ही इज व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. बरं, डी थीटा बाय डी आय घेणं थोडीच डिफिकल्ट आहे. इथे जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला, तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण, इथे काय डेरिव्हेटिव्ह, एन बी ए कॉन्स्टंट आहे, आयचा डेरिव्हेटिव्ह डी आय इज इक्वल टू पलीकडे सी कॉन्स्टंट आहे डी थीटा. सो इथे डी थीटा आणि डी आय यांना रिअरेंज केलं तर डी थीटा बाय डी आय काय येणार, डी थीटा बाय डी आय येणार एन बी ए अपॉन सी. सो याचा फॉर्म्युला येतो एन बी ए अपॉन सी, करंट सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला येतो. आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी सेम फॉर्म्युला येतो, फक्त तुम्हाला इथे व्होल्टेजला, व्होल्टेजला काय लिहू शकतो आपण, करंट इंटू रेझिस्टन्स लिहू शकतो ना. सो व्होल्टेजला मी काय लिहितो, व्होल्टेज कट करतो मी आय आर लिहितो, आय आर तर आर कॉन्स्टंट बाहेर निघून जाईल, रेझिस्टन्स येतो. गॅल्व्हॅनोमीटरच्या रेझिस्टन्सला आपण आर सिम्बॉल नाही वापरत, आपण वापरतो जी सिम्बॉल, गॅल्व्हॅनोमीटर्स रेझिस्टन्स. आणि बाकी राहिलं आहे कोण आहे, आता करंट सेन्सिटिव्हिटी आहे. सो द रिलेशन बिटवीन, दिस इज द फॉर्म्युला ऑफ करंट सेन्सिटिव्हिटी, बट व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड बाय करंट सेन्सिटिव्हिटी अपॉन गॅल्व्हॅनोमीटर्स रेझिस्टन्स. आपल्याला हे डायरेक्टली नाही आहे टेक्स्टबुकमध्ये, बट सी ई टीसाठी इट इज इम्पॉर्टंट. नाव नेक्स्ट पॉईंट, आता ह्याच्यानंतर हा डायपोल झाला, डायपोलनंतर दोन लॉज आहेत, पायरेट सावर्ट्स लॉ, एम्पियर्स लॉ. डायपोल मोमेंटचा कॉन्सेप्ट काय आहे, जर एक कॉईल असेल कॅरिंग करंट आय, एरिया आहे त्याचा ए, तर त्या कॉईल बरोबर असोसिएटेड मॅग्नेटिक मोमेंट ज्याला आपण सिम्बॉल म्यू वापरतो इज गिव्हन बाय एन आय ए. दिस इज मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ कॉईल. ए बार परत काय असतो, ए बार असतो एरिया वॅक्टर. बरं, तो वर घ्यायचा का खाली घ्यायचा, तर राईट हँड थंबरूलने डिसाईड करायचा. करंट असा असेल अँटी क्लॉकवाईज, असा करंट फ्लो होतो तो वर, म्हणजे ही कॉईल आहे आणि करंट असा फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक मोमेंट बाहेर दाखवायचा, एरिया वॅक्टर बाहेर दाखवायचा. सो मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे एन आय ए, सिंपल. आणि हा मॅग्नेटिक मोमेंट जर आपण, हा मॅग्नेटिक मोमेंट जर आपण फील्डमध्ये ठेवला, हे सगळे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचेच फॉर्म्युले आहेत काय, जर या मॅग्नेटिक मोमेंटला आपण फील्डमध्ये ठेवला तर आत्ताच बघितलं की टॉर्क किती लागतो, किती लागतो टॉर्क, टॉर्क लागतो एन आय ए बी साईन थीटा. मग अशी बघितलं ना टॉर्क ॲक्टिंग ऑन द लूप, पण त्याच्यामध्ये एन आय ए जो आहे त्याला आपण नवीन नाव दिलं आहे मॅग्नेटिक मोमेंट, म्यू बी साईन थीटा बनतो. आणि याला आपण पुढे जाऊन असे लिहितो की टॉर्क ॲक्टिंग ऑन अ कॉईल ऑर अ मॅग्नेटिक मोमेंट इज एन आय ए बी साईन थीटा, बरोबर आहे, बट इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक मोमेंट त्याला आपण म्हणतो इट इज म्यू बार क्रॉस बी बार. दिस इज टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेट. हा फॉर्म्युला होता, हा मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे, हा कॉईलवरती लागणारा टॉर्क आहे आणि त्याला त्याच्या टर्म्समध्ये लिहिलं. हा फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पण आहे, तिथे डायपोल मोमेंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं गेलं आहे, इथे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं गेलं आहे. हा टॉर्क इलेक्ट्रोस्टॅटिक्समधल्या डायपोलवरचा आहे, हा मॅग्नेटिक डायपोलवरचा टॉर्क आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये. किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते त्याच्यामध्ये, तिथे पण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, तो होता मायनस पी डॉट ई. तसं इथे फॉर्म्युला काय येईल, मायनस म्यू डॉट बी. पोटेन्शियल एनर्जी सेम फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पण, इथे पण, फक्त चेंज होत आहेत, ई इज बिकमिंग बी, पी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज बिकमिंग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. वर्क डन, वर्क डन किती आहे, रोटेट करायला डायपोलला फिरवायला किती वर्क करावं लागतं आहे, म्यू बी कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू. थीटा वन लोकेशनपासून थीटा टू लोकेशनला रोटेट करायला एवढं वर्क करावं लागतं आहे एक्स्टर्नली. बरं, इलेक्ट्रिक फील्डमध्ये किती करावं लागतं वर्क, इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर इलेक्ट्रिक डायपोलला फिरवायचं असेल तर तेवढंच वर्क करावं लागतं, पी ई कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू.
हे सगळे फॉर्म्युले इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधले होते तेच इथे कॉपी पेस्ट झाले, तेच इथे रिपीट झाले, आणि हेच फॉर्म्युले याच्या पुढच्या लेसन मध्ये पण रिपीटेड आहेत. याच्या पुढचा लेसन आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा कॉन्सेप्ट, त्याच्यावर किती टॉर्क लागतो फील्डमध्ये ठेवल्यावर, किती एनर्जी स्टोर होते पोटेन्शियल, आणि किती वर्क करावं लागतं फिरवायला. नेक्स्ट इज द लॉ, बायोट-सावर्ट्स लॉ. व्हॉट इज बायोट-सावर्ट्स लॉ? व्हेरी इम्पॉर्टंट लॉ, बिकॉज याचे ऍप्लिकेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. बायोट-सावर्ट्स लॉ आपल्याला कुठल्याही शेप वायर मधनं जर आपण करंट पास केला तर या पूर्ण वायरची मॅग्नेटिक फील्ड देण्याच्या ऐवजी या वायरमधल्या कुठल्याही एका छोट्याशा एलिमेंट मुळे मॅग्नेटिक फील्ड किती बनतीये त्याची व्हॅल्यू देतो. बायोट-सावर्ट्स लॉ आपल्याला पूर्ण वायरची मॅग्नेटिक फील्ड देत नाही, तो फक्त या एलिमेंटची मॅग्नेटिक फील्ड देतो. त्याला नंतर आपण इंटिग्रेट करून पूर्ण वायरची काढू शकतो. सो बायोट-सावर्ट्स लॉचा इंटरेस्ट वायरमध्ये नाही आहे, वायरमधल्या छोट्याशा पार्टमध्ये आहे. तो काय म्हणतो की जर एखाद्या छोट्याशा पार्ट ऑफ द वायर ज्याची लेंथ डी एल आहे त्याच्यामधून करंट पास होत असेल तर याची मॅग्नेटिक फील्ड डिस्टन्स आरला किती असते. मॅग्नेटिक फील्ड ॲट डिस्टन्स आर बिकॉज ऑफ अ करंट कॅरिंग एलिमेंट इज गिवन बाय द फॉर्म्युला इज डी बी इक्वल्स टू म्यू नॉट अपॉन फोर पाय, कॉन्स्टंट आहे तो बायोट-सावर्ट्स लॉचा, आय डी एल साईन थीटा अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर बायोट-सावर्ट्स लॉ. हा तुम्हाला लर्नच करावा लागेल, हा लॉ आहे, लॉचा फॉर्म्युला लर्नच करावा लागतो. याला वेक्टर फॉर्ममध्ये पण लिहू शकतो आपण, डी बी बार इज म्यू नॉट अपॉन फोर पाय आय. आता डी एल आणि साईन थीटा आहे, जर मी एक आर वरती इंट्रोड्यूस केला तर तो डी एल बार क्रॉस आर बार होईल, बिकॉज डी एल क्रॉस आर काय असतं, डी एल आर साईन थीटा. एक आर वरती एक्स्ट्रा आलाय त्याला कॅन्सल करावं लागणार आहे, सो खाली आर क्यूब केलं जातं. दिस इज द वेक्टर फॉर्म ऑफ बायोट-सावर्ट्स लॉ. पण अजूनही बघा, वेक्टर फॉर्म असू देत स्केलर फॉर्म असू देत पूर्ण वायरची फील्ड सांगतच नाही येतो, तो तर सांगतो एलिमेंटची फील्ड, या एलिमेंटची फील्ड. आणि या एलिमेंटची फील्ड एकदा मिळाली तर पूर्ण वायरची फील्ड काढण्यासाठी आपल्याला इंटिग्रेट करावं लागतं फुल वायरची मॅग्नेटिक फील्ड बाय इंटिग्रेटिंग द एलिमेंट्स फील्ड. आणि इंटिग्रेट करताना लक्षात ठेवा म्यू नॉट अपॉन फोर पाय आणि करंट हे कॉन्स्टंट राहतील. एलिमेंट कुठेही चूज करा, करंट तर कॉन्स्टंटच राहील. आतमध्ये जो राहतो तो इंटिग्रेशन डी एल क्रॉस आर अपॉन आर क्यूब राहतो. आणि हे इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्टली नाही करता येत, आपल्याला हे इंटिग्रेशन करताना हे बघावं लागतं की सगळ्या एलिमेंटची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम आहे का. असेल तरच करता येतं, नसेल तर रिझॉल्व करावं लागतं. आणि जे रिझॉल्व करून ॲड होत आहेत त्यांना ॲड करावं लागतं, कॅन्सल होत आहेत त्यांना कॅन्सल करावं लागतं. सो दिस इंटिग्रेशन इज नॉट इझी. हे इंटिग्रेशन डिपेंड करतं एक्झाम्पल टू एक्झाम्पल. आणि आपल्याला बायोट-सावर्ट्स लॉचे किती एक्झाम्पल्स आहेत, तीन एक्झाम्पल्स, तीन ॲप्लिकेशन्स आहेत. सो नेक्स्ट हेडिंग काय, ॲप्लिकेशन्स ऑफ बायोट-सावर्ट्स लॉ, बी एस एल म्हणजे बायोट-सावर्ट्स लॉ. फॉर्म्युले सांगतो मी. पहिला ॲप्लिकेशन आहे सर्क्युलर कॉईल. सर्क्युलर कॉईल सी ओ आय एल ही सर्क्युलर कॉईल ऑफ रेडियस ए कॅरिंग करंट आय. याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड जी असते ना तिचा फॉर्म्युला असतो म्यू नॉट आय अपॉन टू ए. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे, म्यू नॉट आय बाय टू ए. म्हणजे कोणावर डिपेंड करतो, करंट आणि रेडियसवर. जर अँटी क्लॉकवाईज करंट असेल तर ही मॅग्नेटिक फील्ड अशी बाहेर असते आउटवर्ड, क्लॉकवाईज करंट असेल तर मॅग्नेटिक फील्ड आत असते. डायरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे. हा झाला पहिला ॲप्लिकेशन. दुसरा ॲप्लिकेशन सर्क्युलर कॉईलचाच आहे, बट अख्खा सर्कल नसेल आणि आर्क ऑफ अ सर्कल असेल तर काय, आर्क ऑफ अ सर्कल असेल तर काय. जर आर्क ऑफ अ सर्कल असेल ऑफ रेडियस ए तर तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. थीटा अँगल दिलेला असेल तुम्हाला, किती आर्कचं पाहिजे, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. अख्ख्या सर्कलचा फॉर्म्युला लिहून टाकायचा, अख्ख्या सर्कलचा फॉर्म्युला लिहून टाकायचा. काय असतो, म्यू नॉट आय बाय टू ए. हा अख्ख्या सर्कलचा फॉर्म्युला आहे. सो मग थीटाचा किती असेल, थीटाचा किती असेल, हा अख्ख्या 360 आहे तर थीटाचा किती असेल, थीटाचा असेल तो थीटा बाय 360 डिग्री इंटू म्यू नॉट आय बाय टू ए. नॉर्मली डिग्रीमध्ये दिला असेल तर थीटा 360 थीटा अपॉन 360 इंटू म्यू नॉट आय बाय टू ए असं करायचं. जसं की जर सेमी सर्कल दिला असतं तर हा अँगल 180 दिला असता, मग आपण म्हणलो असतं रे टोटल फील्डच्या हाफ होणार आहे. हाफ कशी झाली, तर 180 ला आपण 360 डिवाईड केलं असतं आणि हाफ आलं असतं. सो जर
कधी क्वेश्चन मध्ये विचारलं की आर्क ची मॅग्नेटिक फील्ड काढा, तर अख्खी मॅग्नेटिक फील्ड काढून घ्यायची सर्कलची आणि त्याला त्या फ्रॅक्शनने डिवाइड करायचं, म्हणजे 60 डिग्री असेल तर 60/360 1/6 फील्ड होणार सर्कलच्या, जर 90 डिग्री अँगल असेल तर अख्ख्या सर्कलच्या 90/360 म्हणजे 1/4 फील्ड होणार, जर 180 डिग्री असेल तर 180 डिग्री असेल तर 180/360 म्हणजे हाफ होणार सर्कलच्या, हाफ फील्ड होणार, अँड दॅट इज लॉजिकल. बऱ्याच केसमध्ये अँगल्स हे रेडियनमध्ये दिले जातील, तर रेडियनमध्ये हा फॉर्म्युला असा दिसेल, थीटा बाय 2π म्यू नॉट आय बाय 2a. हा ॲक्च्युअल फॉर्म्युला करेक्ट आहे टेक्निकली, बिकॉज याच्यात सगळं SI युनिट आहे, डिग्री वॉज नॉट SI युनिट, त्यामुळे हा नॉर्मली तेव्हा वापरा जेव्हा डिग्री दिला असेल, जेव्हा रेडियन दिला असेल तेव्हा हा वापरा. हा झाला सर्क्युलर कॉईल, हा झाला आर्क ऑफ अ सर्कल. आता सर्कलचंच अजून एक नेक्स्ट ॲप्लिकेशन, पण यावेळेस तो काय आहे, ॲक्सिस ऑफ अ सर्क्युलर कॉईल. ॲक्सिस ऑफ अ सर्क्युलर कॉईल, सर्क्युलर कॉईलच्या ॲक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड काय असते, समजा हा सर्क्युलर कॉईल आहे ज्याचा रेडियस आहे ए, कॅरिंग करंट आय, तर सेंटरची फील्ड नाही विचारली, फील्ड कुठे विचारली आहे, या कॉईलपासून असं बाहेर निघालो आपण ॲक्सिसच्या अलॉंग बाहेर, तर ॲक्सिसवर झेड डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड काय असेल, आणि ती मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट आय ए स्क्वेअर अपॉन 2a² + z² रेस टू 3/2. दिस यू हॅव टू लर्न, यू हॅव टू लर्न दिस फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉईंट. अगेन द डायरेक्शन विल बी राईट हँड थंब रूल, बाहेर आहे तर इथे बाहेर असेल, इथे पण आर्कला पण बाहेर आहे तर इथे बाहेर असेल डॉट, इथे पण अँटीक्लॉकवाईज बाहेर आहे इथे असेल डॉट. मॅग्नेटिक फील्ड्सच्या नुसत्या व्हॅल्यू रटून होणार नाही आहे, अलॉंग विथ द व्हॅल्यू यू मस्ट नो द डायरेक्शन्स. हे तीन ॲप्लिकेशन नाही, अजून एक ॲप्लिकेशन आहे, अजून एक ॲप्लिकेशन आहे वायरचं. तर वायरमध्ये आपण ह्याला तीन प्रकारे शिकणार आहे. एकाला आपण म्हणूयात इन्फायनाईट वायर. इन्फायनाईट लॉंग वायर असेल कॅरिंग करंट आय, तर याच्यापासून डिस्टन्स एला मॅग्नेटिक फील्ड किती असते, इन्फायनाईट वायर असेल तर. तर इन्फायनाईट वायरसाठी मॅग्नेटिक फील्ड विल बी बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2πa. हा फॉर्म्युला आहे इन्फायनाईट वायर असेल तर. जर वायर इन्फायनाईट नसेल, इन्फायनाईटचा दिलेला आहे फॉर्म्युला, बट जर वायर इन्फायनाईट नसेल म्हणजे काय असेल, सेमी इन्फायनाईट, म्हणजे पूर्ण इन्फायनाईट वायर आहे, त्याला अर्धी कट करून टाकली, खालचा पार्ट काढून टाकला, पण इथून वरती इन्फिनिटीपर्यंत आहे, इन्फायनाईट एकाच साईडला आहे, आणि इन्फायनाईटच्या एंडची इथली मॅग्नेटिक फील्ड विचारली ए डिस्टन्सला, तर अख्ख्याची जेवढी होती इन्फायनाईटची मॅग्नेटिक फील्ड ॲट डिस्टन्स आहे त्याच्या एक्झॅक्टली हाफ असेल, म्हणजे ती किती असेल, म्यू नॉट आय अपॉन 4πa. याला आपण म्हणतो सेमी इन्फायनाईट वायर, सेमी इन्फायनाईट वायर. इन्फायनाईट वायरची मॅग्नेटिक फील्ड एवढी, म्यू नॉट आय बाय 2πa. डेरिवेशन आत्ता स्कोपमध्ये नाही आहे आपल्या, स्कोपमध्ये नाही म्हणजे डेरिवेशन या लेक्चरमध्ये घेणं अवघड आहे, आपण तर वन शॉट बघतोय, फॉर्म्युला रिवाइज करतो. सेमी इन्फायनाईटसाठी हाफ करून टाकायचं, आणि जर फायनाईट वायर असेल, फायनाईट, तर काय करायचं बघा, फायनाईट वायर आहे त्याची लेंथ फिक्स्ड आहे, तर ह्यापासून जेवढ्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड विचारली ना, ह्या डिस्टन्सला ए म्हणू आपण, तर ह्या पॉईंटपासून एंड्स जॉईन करायचे, एंड्स. याला अँगलला म्हणायचं अल्फा, या अँगलला म्हणायचं बीटा, ओके. आणि अल्फा बीटा जर माहिती असतील, परपेंडिक्युलर डिस्टन्स माहीत असेल, हा कॅरी आय करंट करत असेल, तर फायनाईट वायरसाठी फॉर्म्युला असा आहे म्यू नॉट आय बाय 4πa, म्हणजे इन सेमी इन्फायनाईटचा वापरला, म्यू नॉट आय बाय 4πa इंटू द ब्रॅकेट साईन अल्फा प्लस साईन बीटा. साईन अल्फा प्लस साईन बीटा, साईन अल्फा प्लस साईन बीटा जर इन्फायनाईट असेल ना दोन्ही साईडला, तर बघा हा अँगल अल्फा कुठे जाईल, कुठे जाईल, अँगल अल्फा ऑलमोस्ट 90 डिग्री जाईल, आणि बीटा पण कुठे जाईल, बीटा पण 90 जाईल. हा 90 टाकला ना, तर 1+1 2 होतो, 2 आणि 4 कॅन्सल होतो, यू गेट बॅक दिस फॉर्म्युला इन्फायनाईटचा. सेमी इन्फायनाईटला काय होईल, सेमी इन्फायनाईटला अल्फासाठी वर जावं लागेल, अल्फासाठी वर जावं लागेल, बट बीटासाठी खाली जावंच लागणार नाही, बीटा 0 असेल. सो सेमी इन्फायनाईटला बीटा 0 असेल, अल्फा 90 असेल, सो हा फॉर्म्युला 90 is 1, साईन 90 is 1 प्लस 0 1, सो हाच फॉर्म्युला मिळतो. बट फायनाईट असेल तर दिस इज द फॉर्म्युला फॉर फायनाईट, दिस इज फॉर सेमी इन्फायनाईट, अँड दिस इज फॉर इन्फायनाईट वायर. दीज आर द फॉर्म्युले. नेक्स्ट इज एम्पियर्स लॉ. वॉट इज एम्पियर्स लॉ? एम्पियर्स लॉचं स्टेटमेंट असं आहे
कि जर एखादा रैंडम शेपचा तुम्ही एक इमॅजिनरी लूप अज्यूम केला, लूप वायर घेतली नाहीये, हे इमॅजिनरी एक लूप आहे आणि या इमॅजिनरी लूप मध्ये जो एरिया आहे त्या एरिया मधून काही वायर्स बाहेर येत आहेत अशा आणि काही बाहेर पडत आणि हे काही करंट कॅरी करतात, 1 एम्पियर, 3 एम्पियर, 2 एम्पियर, 4 एम्पियर, 5 एम्पियर. तर एम्पियर्स लॉ स्टेट असं करतोय की या लूपवरती तुम्ही पाहिजेल त्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड काढा. मॅग्नेटिक फील्ड तर मिळेल नाही ते, ही पाचही वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड असणार इकडे नक्कीच, या वायरमुळे पण असेल, यामुळे पण असेल, या ऑल 5 वायर्स विल कॉज मॅग्नेटिक फील्ड. सिमिलरली ऑल वायर्स विल कॉज मॅग्नेटिक फील्ड ओवर इयर ओवर इयर, सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड पाचही वायरची असेल. बट जर तुम्ही त्या ठिकाणची मॅग्नेटिक फील्ड ना त्या एलिमेंट बरोबर जर त्याचा डॉट प्रोडक्ट घेतला बी बारचा, तिथल्या तिथल्या लूपवरच्या एलिमेंट बरोबर डॉट प्रोडक्ट घेतला आणि त्याला इंटिग्रेट केला, म्हणजे सगळे ॲड केले लूपवरती, अख्खा ॲड केल्यामुळे हे गोल आहे. ह्या प्रकारच्या इंटिग्रलला लाईन इंटिग्रल म्हणतात. कधी कधी आपण एखाद्या वेक्टरला एरिया बरोबर इंटिग्रेट करतो, त्याला सरफेस इंटिग्रल म्हणतात. जसे की गॉस लॉ आहे, हा लाईन इंटिग्रल आहे. जर आपण प्रत्येक ठिकाणची मॅग्नेटिक फील्ड त्या त्या ठिकाणाच्या एलिमेंट बरोबर डॉट प्रोडक्ट घेऊन ॲड करत गेलो तर आपल्याला जे मिळणार आहे तो एक म्युनॉट टाइम्स, काय मिळणार आहे, म्युनॉट टाइम्स या लूपच्या आतमधलेच करंट कॉन्ट्रीब्युट करतील. म्युनॉट टाइम्स एनक्लोज्ड करंट, दिस इज द लॉ. ओके, हा लॉ थोडा डिटेलमध्ये आत्ता नाही सांगता येणार कारण की आत्ता एवढा वेळ नाही आपल्याकडे. हा लॉ असा आहे, म्युनॉट इंटू एनक्लोज्ड करंट, आतले करंटच फक्त इफेक्टिव्हली राहतात, बाहेरचे करंट राहत नाही. जसं गॉस लॉमध्ये फ्लक्स कॉन्ट्रीब्युशनमध्ये फक्त आतले चार्जेस राहतात, बाहेरचे राहत नाही, तसंच इथे आहे. आणि एम्पियर्स लॉपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे त्याचं ॲप्लिकेशन, कारण की त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये दोन इम्पॉर्टंट बॉडीज आहेत, दोन इम्पॉर्टंट ज्योमेट्रीज आहेत. एक आहे सोलेनॉइड आणि दुसरा कोण आहे, दुसरा आहे टॉरॉइड. सोलेनॉइड अँड टॉरॉइड. सोलेनॉइड असा असतो, त्याच्या ॲक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड विचारली जाते. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ अ टॉरॉइड ऑफ अ सोलेनॉइड? त्याचा आन्सर आहे ॲक्सिस ऑफ अ सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड आहे म्युनॉट एन बाय एल आय. बरं, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, किती टर्न्स आहेत, एल म्हणजे लेंथ, आणि या रेशिओला एक खूप चांगल्या नंबरनी त्यांनी रिप्रेझेंट केलं जातं, म्युनॉट छोटा एन आय. छोटा एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ अ सोलेनॉइड, सोलेनॉइडच्या ॲक्सिसची मॅग्नेटिक फील्ड. जसं आपण ॲक्सिसवरून बाहेर येऊ, एंडला पोहोचू ना, तर इथली मॅग्नेटिक फील्ड, एंडची मॅग्नेटिक फील्ड हाफ होऊन जाते, काय लक्षात ठेवा. म्युनॉट एन आय जी ॲक्सिसवर होती ती फील्ड बाहेर येईपर्यंत ड्रॉप होऊन अर्धी होऊन जाते, ॲक्सिसवरची मॅग्नेटिक फील्ड हाफ होऊन जाते. तसं टॉरॉइड पण एक प्रकारचा सोलेनॉइडच आहे, पण हा सोलेनॉइडला बेंड केलंय रिंगच्या फॉर्ममध्ये, त्यामुळे टॉरॉइडचा ज्योमेट्री कशी दिसते, टॉरॉइड असा दिसतो. या टॉरॉइडमध्ये जर विचारलं की मॅग्नेटिक फील्ड किती आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याची मॅग्नेटिक फील्ड एवढीच आहे. किती आहे मॅग्नेटिक फील्ड त्याच्या ॲक्सिसवरती, म्युनॉट एन बाय एल आय. एकच फरक आहे की ह्यावेळेस लेंथ जी आहे ना सोलेनॉइडची, ती बेंड केल्यामुळे तो सर्कल झाला आहे. सो लेंथला सर्कलचा काय घ्यावा लागेल, लेंथ कट करून सर्कमफरन्स घ्यावा लागेल. सर्कमफरन्स असतो 2πr, वेअर आर इज द रेडियस. बरं, हा रेडियस कुठला आहे, रेडियस हा रेडियस टॉरॉइडच्या आतला रेडियस नाही आहे, हा वाला छोटासा ए, किंवा बाहेरचाही नाही आहे रेडियस, हा वाला बी. हा ए आणि बी या दोघांचा ॲव्हरेज आहे, याला म्हणतात मीन रेडियस. इट इज द मीन रेडियस, रिमेंबर, इट इज द मीन ऑर द ॲव्हरेज रेडियस. कसं काढला जाईल ॲव्हरेज रेडियस, ए प्लस बी बाय 2, आतला रेडियस प्लस बाहेरचा रेडियस अपॉन 2, मीन रेडियस. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ टॉरॉइड. टॉरॉइडची मॅग्नेटिक फील्ड, सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड, सेम फॉर्म्युला आहे, म्यू नॉट एन बाय एल आय, म्यू नॉट एन आय, म्यू नॉट एन आय. फक्त इथला एन इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, इथला एन इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट सर्कमफरन्स. आणि लास्ट पॉइंट ऑफ द सेशन इज फोर्स बिटवीन करंट कॅरिंग पॅरलल कंडक्टर्स. जर आपल्याकडे दोन वायर्स असतील जे पॅरलली करंट कॅरी करता आहेत
आय वन एकातला करंट आहे, दुसऱ्यातला करंट आहे आय टू, तर त्या दोघांमध्ये इधर अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असेल आणि त्यांच्यामधला फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला काय आहे. फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन अ पॅरेलल वायर कॅरिंग करंट इज गिव्हन बाय म्यू नॉट आय वन आय टू अपॉन टू पाय ए, जे ए त्यांच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हा फॉर्म्युला आहे फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ, या वायरच्या फोर्सेस ॲक्टिंग पर युनिट लेंथ, म्हणजे कुठल्याही एका मीटरवर किती फोर्स लागतोय काढायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. पूर्ण वायरवर किती लागतोय काढायचं असेल तर लेंथ ऑफ द वायरने मल्टिप्लाय करावं लागेल. म्यू नॉट दोघांचं प्रॉडक्ट, करंटचं प्रॉडक्ट अपॉन टू पाय त्यांच्यातलं डिस्टन्स ए. सो डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होणार, डिस्टन्स कमी झालं तर फोर्स वाढणार. यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की जर करंट सेम डायरेक्शनमध्ये असतील, सेम डायरेक्शन, या सेम डायरेक्शनला आपण म्हणतो लाईक करंट्स, लाईक करंट असतील ना तर कुलोम्स लॉसारखा नाही आहे. कुलोम्स लॉमध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट, इथे उलट आहे. सेम करंट लाईक करंट, सेम सेम रिपेल नाही अट्रॅक्ट होतात. सो सेम लाईक करंट काय करतील, अट्रॅक्ट करतील. आणि ऑपोजिट करंट्स म्हणजे काय, ऑपोजिट डायरेक्शनमध्ये करंट असतील म्हणजे आय वन इकडे आय टू इकडे, त्याला आपण अनलाईक करंट म्हणणार ना. अनलाईक करंट काय करतील, रिपेल करतील. दॅट इज द पॉईंट इन द लास्ट सेक्शन ऑफ दिस टॉपिक. आय होप तुम्हाला सगळे फॉर्म्युले एकदा क्विकली रिवाईज झाले असतील, तुम्ही नोट्स बनवून घेतले असतील फॉर्म्युलेचे इम्पॉर्टंट, जे काही मी सांगितलं ते डेली बेसिसवर जर तुम्ही रिवाईज कराल तर हा पूर्ण टॉपिक तुम्हाला कॉन्सेप्च्युअली पण नीट समजून जाईल. आणि जर तुम्हाला कुठला पॉईंट नीट नसेल कळाला तर डिटेल लेक्चर्स बघा, तो जो लेक्चर असतो जो जो पॉईंट असतो तो डिटेलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. पूर्ण अख्खा लेसन बघायची गरज नाही आहे. आणि हे झाल्यावरती स्टार्ट सॉल्विंग एम सी क्यूज 2021 2022, पी वाय क्यूज सॉल्व्ह करणं चालू करा. तुम्हाला अजून काय कोणता लेसन रेकमेंड तुम्ही कराल की तो लेसन मी घ्यावा तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा. कसा वाटला लेक्चर, कसा वाटला हा टॉपिक वन शॉर्ट लेक्चर, प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस सेशन. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.